गुन्हा आणि गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी त्या ठिकाणांवरील उपलब्ध माहिती आणि साधनांचा पोलीस खात्याला आधार घ्यावा लागतो. दरम्यान सोशल मीडिया सीसीटीव्हीच्या युगात देखील आरोपींना अटक करण्यात सर्वात जास्त मदत होते ती रेखाचित्रकार म्हणजेच स्केच आर्टिस्टची. आज आपण अशाच एका स्केच आर्टिस्टबाबत जाणून घेणार आहोत आणि वाखाणण्याजोगी बाब म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून ते पोलीस खात्यातच आपली सेवा बजावत आहेत. दापोडीतील रहिवासी पोलीस खुशाल वाळुंजकर असं त्यांचं नाव. सामान्य कुटुंबातील संघर्षमय प्रवास करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी एक खेळाडू ते पोलीस भरतीपर्यंतचा यशस्वी प्रवास केलाय. दरम्यान गुन्हे विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या रेखाचित्र प्रशिक्षण वर्गात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्रच नाही तर भारतात प्रथम पोलीस रेखाचित्रकार होण्याचा बहुमान मिळवलाय. शेवटचं रेखाचित्र मी 2000 साली काढलं होतं. माझ्या आजोबांच्या 10वीला एक फोटो मला पाहिजे होता, एक जुना फोटो होता, त्याद्वारे मी रेखाचित्र बनवले होते. आणि त्यानंतर पुढील 20 वर्ष कसलाही संबंध नव्हता. 2021 मध्ये CID येथे एक गुन्हेगारांचे वर्णन काढण्याबाबत एक कोर्स आला होता, त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि पूर्ण महाराष्ट्रातून माझा पहिला नंबर आला तेथे. आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये माझी कामगिरी बघून माननीय पोलीस उपायुक्त डोळे सर, माननीय पोलीस उपायुक्त भोयटे सर यांनी मला स्वतंत्र ऑफिस पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दिलं. त्याबरोबरच मी पिंपरी चिंचवड आणि इतर जिल्हे किंवा पूर्ण महाराष्ट्रभर मी रेखाचित्रासाठी मला काम आल्यावर मी स्वतः त्यात भाग घेऊन मी त्यांना रेखाचित्र काढून देत असतो. आणि यामध्ये मी आत्तापर्यंत 180 पेक्षा जास्त रेखाचित्रे आता मी प्रत्येक पोलीस स्टेशन किंवा इतर जिल्ह्यांना मी काढून दिलेले आहेत. त्यामध्ये बरेचसे गुन्हे असे पण आहेत जी डिकम्पोज बॉडी आहे, जी पाण्यातनं काढून पूर्ण सडलेली बॉडी आहे किंवा जळालेली बॉडी आहे किंवा चेहऱ्यावर दगड ठेचून मारलेली बॉडी आहे, अशा पण चेहऱ्याचे मी रेखाचित्र बनवून आणि ते डिटेक्ट सुद्धा झालेले आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा यायच की रेखाचित्राची मदत खूप प्रत्येक पोलीस स्टेशनला झालेली आहे. बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे ग्रामीणमध्ये पण 2 मर्डरच्या केसेसमध्ये माझी रेखाचित्राची मदत झालेली आहे. आणि रिसेंटमध्ये जेजुरी पोलीस स्टेशनला एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता, तिची आजी देखत आजीला मारहाण करून त्या मुलीवर 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला होता. त्यामध्ये माननीय ऍडिशनल SP सर भोयटे सर यांनी मला फोन करून तिकडे रेखाचित्र काढण्यासाठी बोलवले होते आणि त्यामध्ये मी मुलगी आणि आजी ह्या दोघींनी मला सांगून ते रेखाचित्र मी बनवलं आणि अवघ्या काही 2 तासातच त्या आरोपीला जेरबंद करण्यात आलं. तर सांगायचा मुद्दा हेच आहे की रेखाचित्राची मदत ही आत्ताच्या काळात पण खूप गरजेची आहे आणि याचा पुढेही मी पूर्ण महाराष्ट्राला उपयोग हवा यासाठी मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेखाचित्रकार कसा पोलीस मधलं तयार करता येईल यासाठी माझं प्रेझेंटेशन माननीय DG सरांना मी लवकरच देणार आहे. आणि मी पण माझ्या पोलीस बांधवांना ज्यांना पण कलेची आवड असेल तर त्यांनी मला कळवावं, मी त्यांना बनवण्याची पूर्ण मी हमी घेतो. कोविडच्या काळात संपूर्ण जग थांबलेलं असताना खुशाल वाळुंजकर यांनी रेखाचित्राचे विशेष प्रशिक्षण घेतले आणि त्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली. आता स्वतः आरोपींची रेखाचित्रे बनवून आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांची ते मोठी मदत करतायत. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाळुंजकर यांच्या वडिलांचे निधन झाले, त्या काळात त्यांना रेखाचित्रानेच साथ दिली. स्वातंत्र्य सेनानी कुटुंबातील खुशाल वाळुंजकर यांचे आजोबा कैलासवासी नानासाहेब वाळुंजकर यांच्या संस्कारात वाढल्याने निस्वार्थ देशसेवेच्या शिकवणीचे बाळकडू त्यांना मिळाले. आजोबांनी स्वातंत्र्य सेनानी पेन्शन ही नाकारली, त्यांचा आदर्श घेऊन पुढे वाटचाल करत समाज आणि देशासाठी आपलं कार्य सुरू असल्याचं खुशाल वाळुंजकर सांगतात.